UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी, बॅनर्सवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो, तर पोलिसांकडून वसुली करून घेणार सरकार म्हणत महाविकास आघाडीला डिवचलं. अक्षय शिंदेच्या वडिलांकडून दाखल याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू. अक्षयला बनावट चकमकीत मारलं, आमच्याही जीवाला धोका, पोलीस संरक्षणाची कुटुंबियांची मागणी. मग या सत्तेत आल्यावर ओबीसीमधून आरक्षण देणार का हे पवार, ठाकरे आणि काँग्रेसकडून लिहून घ्यावं. संभाजीनगरमधील भाजप बैठकीत फडणवीसांचं जरांगींना आवाहन. मराठा आंदोलनाची चिंता करू नका, ते सरकार आणि फडणवीस बघतील. संभाजीनगरमधील भाजपच्या मेळाव्यात अमित शहांच्या कार्यकर्त्यांना सूचना. सलग नव्या दिवशी मनोज जरांगी पाटलांचं उपोषण सुरूच. गावकऱ्यांना विनंतीनंतर जरांगींनी जॉयलाईन लावून घेतली. जरांगी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार. फडणवीस सत्तेत आहेत, त्यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं, मराठा आंदोलकांची मागणी. तर फडणवीसांनी मराठ्यांना अंत पाहू नये, आंदोलकांचा इशारा. विदर्भात भाजपचं मिशन 45, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष. 42 वर अडकू नका, 45 जागा जिंका. नागपुरात पदाधिकाऱ्यांना अमित शहांचं मार्गदर्शन. विदर्भ भाजपच्या हातून गेलाय, मोदी शहांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकणार. शहांच्या दौऱ्यावरून वडेट्टीवारांचा निशाणा. महायुतीमध्ये अजितदादांचा, मग आता शिंदेंचाही पद्धतशीर काटा काढला जाईल. दाढीच्या केसानं शिंदे गटाच्या 40 जणांचे गळे कापले जातील, संजय राऊतांचा हल्ला बोल. अमित शहांचा राज्यात दौरा सुरू असताना भाजपला धक्का. भाजपचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा सरचिटणीस दिनेश परदेशी आज ठाकरे गटात प्रवेश करणार, वैजापूरमधून विधानसभा लढण्यास इच्छुक. भाजपच्या मधुकर पिचड यांनी घेतली आहे शरद पवारांची भेट. पिचड पिता पुत्र तुतारी हाती घेण्याची चर्चा. अकोले विधानसभेची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता. महायुतीत मला कुठे जागा नाही म्हणून मी विधान परिषदेवर, तर प्रीतम मुंडेंबाबत पक्ष निर्णय घेणार, पंकजा मुंडेंचं विधान. वित्त आणि महसूल विभागाच्या विरोधानंतरही बांकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला शासकीय भूखंड, तर मी फक्त संस्थेच्या कार्यकारिणीचा अध्यक्ष असून संस्थेनं जागा सरकारकडे मागितली असावी, बांकुळेंचं स्पष्टीकरण. सब भूमी देवाभाऊ की, भूखंड वाटपावरून राऊतांचा टोला, तर जमीन खाण्यात भाजप व्यस्तात आहे. भाजपकडून जमिनी घशात घालण्याचं काम सुरू, वडेट्टीवारांचा निशाणा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ. 27 आणि 28 सप्टेंबरला 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीत बैठक. मोदींच्या उद्या होणाऱ्या पुण्यातील सभेवर पावसाचं सावट. एसटी कॉलेजच्या मैदानावर शिखलाचं साम्राज्य. पुढील 2 दिवस पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा. हिंगोलीत संतोष बांगर यांनी महिलांना पाकिटातून पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाचा आरोप. पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा, नाना पटोलेंची मागणी. निष्पक्ष निवडणुकीसाठी सध्याच्या पोलीस महासंचालकांना बडतर्फ करण्याची गरज असल्याचा निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात उल्लेख. अरविंद केजरीवालांचं मोहन भागवत यांना पत्र. मोदींनी ज्यांच्यावर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला त्यांच्यासोबतच सरकार बनवलं, याचा आपल्याला त्रास होत नाही का? केजरीवालांचा पत्रातून सवाल. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.